मी बऱ्याच ऑडिशन्स देत असतो आणि वेगवेगळीकडे रोल मिळवायचा प्रयत्न करत असतो. सगळीकडे खूप मेहनत घ्यायला लागते रोल मिळवायला, पण हा पहिला रोल आहे जो मला वशिलेने मिळाला आहे असं मी सांगू इच्छितो. कारण की मला जेव्हा कळलं की हे दोघं सिनेमा करतायत वसंतरावांवर, तर मी असं म्हणालो की मी तुमचा दोघांचा, राहुल दादा आणि निपुण तुमचा जवळचा मित्र आहे म्हणून तर मला घ्याच, पण मी वसंतरावांचा भक्त आहे म्हणून मला या सिनेमात तुम्ही काहीतरी रोल द्या. आणि वसंतरावांचा भक्त मी असलो तरी त्यांच्या गुरुची भूमिका सिनेमात मिळाली हे एक माझं भाग्य असं मी म्हणेन. आणि वसंतरावांमुळे मला असं वाटतं की म्हणजे त्यांची मुलाखत पुलंनी घेतलेली आहे, त्यात बंदिशीबद्दल ते बोलताना असं म्हणतात की गाणं सादर करताना जो जोश असतो, तर तो जो जोश आहे म्हणजे स्वच्छ निर्मळ स्वर लागणं आणि आक्रोश यातला फरक ज्या कलाकाराला कळतो तो मला असं वाटतं महत्त्वाचा जोश आहे. तर नट म्हणून हाच प्रयत्न असतो कलाकार म्हणून की तो स्वच्छ निर्मळ स्वर आपल्याला कळावा. तर वसंतरावांच्या गायकीमुळे कलेतला तो जो स्वच्छ निर्मळ स्वर आहे तो माझ्यापर्यंत एक श्रोता म्हणून पोचला आणि त्यामुळे मला फार भाग्यवान वाटतं हा रोल मी केला. आणि दीनानाथांचा रोल आहे तर अर्थातच मला असं वाटतं की लता दिदींमुळे सुद्धा आपल्याला आयुष्यात खूप आनंद मिळाला आहे. तर हा दीनानाथांचा रोल मी लता दिदींना अर्पण करतो. रसिक हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.